मी ओम लोक ओमकी तेतस मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. चला आजचा हा व्हिडिओ खास तुमच्या सगळ्यांसाठी. माझ्या शेतामध्ये पेरणी आहे याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. आणि चला पेरणीच्या पहिले त्यांचं बी बियाणं हे देवाजवळ नेतृत्वात असतात तुम्हाला माहीतच असेल. तर आपण पहिलं हनुमानजीच्या मंदिरात जाऊया, नंतर देवीच्या मंदिरात जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करतो मी. चला मग पाहूया. आता हा हनुमानजीच्या मंदिरात आलो आहे. हनुमानजीच्या मंदिरात मी आता बी बियाणं ठेवतो, देवाला दाखवतो आणि मग देवीच्या मंदिरात जाऊया. आता देवीच्या मंदिरात आलो आहे. देवीच्या मंदिरात देवीची अंघोळ चालू असल्यामुळे देवीचं काही दर्शन होणार नाही आणि इथेच पायल्याच्यावर बी बियाणं ठेवूया. शिवाजी महाराजच्या मंदिरामध्ये आलो आहे. शिवाजी महाराजच्या मंदिराजवळ पण हे ठेवलं आणि मी विठ्ठलोकमाईच्या मंदिरामध्ये पण हे ठेवलं आहे बी बियाणं. चला मग देवीचं दर्शन झालो आहे. आता मी घरी जातो आणि पहिले नारळ घेतो शेतामध्ये फोडण्याकरिता आणि नंतर शेतामध्ये जाऊन पेरणी करायला जाते. तिथे जाऊन पेरणी करते. चला मग आता शेतामध्ये आलोच आहे. तुम्ही पाहू शकता शेतामध्ये कपाशी लावणं चालू आहे. मांग वकल आहे आणि काही पाया आहे ते कपाशी लावत आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो कपाशी लावणं. आणि आजचा हा व्हिडिओ इथेच लोक होतो शेतामधील. मी आता शेतामध्ये आहे. शेतामध्ये पेरणी चालू असल्यामुळे तर तुम्हाला दाखवलंच शेतामध्ये पेरणी कशा प्रकारे चालू आहे. तर आणि चला आता मी घरी जातो. आजचा हा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो. तुम्ही आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया सो मचच्या व्हिडिओमध्ये.